सध्याचा राष्ट्रवाद हा द्वेषाधारित आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समताधिष्ठित सर्वसमावेशक आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्याची गरज आहे असं प्रतिपादन अमेरिकेतील हॉवर्ड केनेडी स्कूल इथले संशोधक डॉक्टर सूरज येंगडे यांनी केलं शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रवाद आणि आंबेडकरवाद या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प हॉवर्ड केनेडी स्कूलचे संशोधक डॉ सूरज येंगडे यांनी गुंफलं राष्ट्रवादाच्या प्रस्थापनेसाठी प्रथमत जातीभेदामधील पोट जातींमधील भेद संपूर्णत नष्ट करण्याची गरज डॉ येंगडे यांनी व्यक्त केली अंबानी अदानी माल्या असले धनिक लोक आपल्या राष्ट्राची भूमिका आणि दिशा ठरवतात जुन्या काळात संस्कृतीच्या नावाखाली झालेल्या चुकीच्या समाजविघातक गोष्टींचं नव्यानं पुनरुज्जीवन आणि त्यांची बहुजनांच्या पाठिंब्यावरच पुनर्स्थापना करून सांस्कृतिक राष्ट्रवाद या गोंडस नावाखाली थोपण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादाचा पुरस्कारच करायचा असेल तर तो आर्थिक राष्ट्रवादाचा केला पाहिजे असं मतही डॉक्टर सूरज येंगडे यांनी व्यक्त केलं अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांनी राष्ट्रवादापेक्षा मानवतावाद मोठा असल्याचं सांगितलं राष्ट्रवादाची संकल्पना ही मानवी पातळीला पुढं घेऊन जाणारी असावी प्रगल्भ राष्ट्र उभं करण्यासाठी आंबेडकरवादी विचारांची गरजही त्यांनी व्यक्त केली यावेळी कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांच्यासह शिक्षक अभ्यासक संशोधक विद्यार्थी विद्यार्थिनींसह आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते